लोक कलावंतांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे। त्याचबरोबर या संदर्भातला प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आणावा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। अकोला जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना दिलेले सानुग्रह मदतीचे चेक ग्रामस्थांना परत करायचे। यावलखेड आणि अंबिकानगर मधील नागरिकांनी हे चेक परत करण्याचा प्रयत्न केला, पण निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी चेक घेण्यास नकार दिला। घर दुकान आणि गाड्यांचं पुरात मोठं नुकसान झालं, पण अजूनही त्यांना भरीव मदत निधी मिळालेला नाहीये। आंदोलन केल्यावर सरकारनं 5,000 चेक दिले, पण इतकं नुकसान झाल्यावर 5,000 कसे पुरणार? मदत द्यायची नसेल तर आमची खिल्ली तरी उडवू नका, अशी भावना या पूरग्रस्तांनी व्यक्त केली आहे। विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी युतीबद्दल महत्त्वाचं विधान केलंय। राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं तर भाजप चांगला पर्याय देईल असं अमृता फडणवीस म्हणालेले आहेत। शिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवरही त्यांनी स्तुतीसुम्न उधळली आहेत। मला वाटतं राज्यपालांसारखे निष्ठावान कर्तृत्ववान माणूस मी कधी पाहिलेले नाहीयेत, आणि त्यांनी जो हे जे विरोध करतायत त्यांच्या अगेन्स्ट जाऊन, तो त्यांचा इंटरनल पॉलिटिकल इश्यू आहे। काही त्यांच्या मागण्या पूर्ण एखाद वेळेस नसतील झाल्या ते पण बुक्स पाहून, आणि त्याच्यामुळे हा राग असेल तर मला ठाऊक नाही, पण असं व्हायला नको। कोरोनामुळे बंद असलेले कॉलेजेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। त्यातच आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक सूचक वक्तव्य केलंय। 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करतोय असं सामंत म्हणाले। प्रत्येक विभागामध्ये कुलगुरूंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घेण्यास सांगण्यात आलंय, आणि येत्या 15 दिवसात या संदर्भातला आढावा प्राप्त होणार आहे असं देखील सामंत म्हणाले। एमपीएससीवरील 3 सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले, त्यामध्ये डॉ देवानंद शिंदे, प्रताप दिघावकर, राजीव साधव यांचा समावेश आहे। राज्यपालांची रात्री फाईलवर सही झाल्यानंतर राज्य सरकारनं हे आदेश काढले। एक सचिव आणि 5 सदस्य अशी आयोगाची रचना असताना मागील 2 वर्षांपासून फक्त सचिव आणि 1 सदस्य अशा 2 व्यक्ती आयोगाचं काम पाहत आहे। कोरोना काळातील संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफीसाठी AISF ने भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीमध्ये रॅली काढत निदर्शनं केली। कोरोना काळामध्ये शाळा सुरू झाल्या नव्हत्या, मात्र तरी शाळेनं भरमसाठ शुल्क आकारलं, त्यामुळे शाळा नाही तर शुल्क कसं असा प्रश्न या पालकांनी उपस्थित केला। बीडमध्ये पीक विम्याची मागणी करत पीक विमा पॅटर्न रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। यावेळी आंदोलकांनी बीड परळी राज्य महामार्ग अडवत तब्बल 2 तास शक्काच्या आंदोलन केलं। लसीकरण जर लवकरच झालं तरच आपण 3री लाट आणि कोरोना आटोक्यात आणू शकतो असं मत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे। घरोघरी जाऊन लसीकरण केलं तर लवकरात लवकर 100% लसीकरण आम्ही करू शकतो, पण केंद्र सरकारनं तसे स्पष्ट निर्देश अजून आम्हाला दिलेले नसल्यानं सध्या तरी घरोघरी जाऊन लसीकरण करणं शक्य नाही असंही ते म्हणाले। भारतीय फार्मा कंपनी पॅनेशिया स्पुटनिक लसीचे 2.5 कोटी डोस बनवणार आहे। हे डोस बनले की ते डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजला पुरवले जातील आणि मग डॉक्टर रेड्डीजला त्याचं वितरण करेल, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होईल। भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाबत जुलै महिन्यात दिलासा देणारा महिना ठरलेला आहे। विशेष म्हणजे जुलै महिन्यामध्ये फक्त 1 कोरोना रुग्णाचा बळी गेलाय, तर 20 दिवस कोरोना रुग्ण संख्या ही 0 होती। असं असलं तरी 3री लाटेची संभावना व्यक्त केली जाते, त्यामुळे काळजी घेतली जाते। धुळे मनपाच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये कचऱ्याचा विषय चांगलाच तापला। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी कचऱ्यानं भरलेल्या पिशव्या आणून बॅनर झळकावत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला। यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली।